नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर वैजयंती मल्ला अप्पासाहेब जाधव, मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य विभाग येथील मराठी विभागात कार्यरत आहे. आपण नवमाध्यमे आणि समाज माध्यमे यांच्याबद्दल आधीच्या अनेक व्हिडिओजमध्ये माहिती घेतली आहे. आपण ब्लॉग कसा लिहायचा, ट्विटर हँडल कसं वापरायचं, फेसबुक कसं वापरायचं याचीसुद्धा माहिती येत्या काही व्हिडिओमध्ये घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, फेसबुक ही सध्या सर्वांच्याच आवडीचं समाज माध्यम आहे. प्रत्येकाला फेसबुकवर काही ना काही लिहायला आवडतं, काही ना काही वाचायला आवडतं. या फेसबुकविषयीची माहिती मी आज आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, फेसबुक हे एक महत्त्वाचं समाज माध्यम आहे. आपण फेसबुकचा लोगो माझ्या स्क्रीनवर बघू शकत असाल. F लिहिलेला आहे आणि हा फेसबुकचा लोगो आहे. फेसबुक हे अतिशय महत्त्वाचं आणि विनामूल्य असं समाज माध्यम आहे. इथं आपण आपलं अकाउंट तयार करू शकतो, आपलं खातं खोलू शकतो आणि मित्रमैत्रिणींना फोटोज व्हिडिओज पाठवू शकतो, एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो. फेसबुक आपल्याला वर्षानुवर्ष न भेटलेल्या लोकांना भेटायला मदत करतं. सध्या फेसबुक 111 आणि त्याहून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. फेसबुकचा शोध 4 फेब्रुवारी 2004 रोजी मार्क झुकेरबर्ग यांनी लावला. फेसबुकचं कार्यालय कुठं आहे? अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील पॉलो ऑल्टो इथं हे आहे. ही कंपनी खाजगी मालकीची आहे. विद्यार्थी मित्रांनो, फेसबुक वापरत असताना आपण खातं तयार कसं करायचं हे आता बघूया. मोबाईल किंवा संगणक तुमच्याकडे असेल तर त्याच्या ब्राउझरमध्ये आपल्याला जायचं आहे आणि गुगलमध्ये फेसबुक तयार करायचं असं जर तुम्ही तिथं लिहिलं तर तुम्हाला तिथं लिंक येईल आणि मग त्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. तिथं लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपण जसं एक फॉर्म कोणत्याही कामासाठी भरतो तसं एक फॉर्म येईल. इथं तुम्ही तुमचं नाव, वय, ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर, लिंग, जे काही माहिती तिथं दिलेली असते ती माहिती तुम्ही भरू शकता. माहिती भरून झाल्यानंतर हिरव्या रंगात साइन अप बटनावर क्लिक करायचं असतं. साइन अप केल्यानंतर तुमच्यासमोर OTP टाकण्यासाठी एक चौकोन एक बॉक्स येतो. इथं तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल पत्ता टाकायचा आहे. त्या ईमेल पत्त्यावर किंवा मोबाईलवर तुम्हाला तो OTP येतो आणि मग तुम्हाला आलेला OTP दिलेल्या बॉक्समध्ये तुम्ही टाकल्यानंतर कंटिन्यू अशा बटनावर क्लिक करायचं आहे आणि मग तुमचं फेसबुक खातं तयार होतं. आता फेसबुक खातं तयार केल्यानंतर पुढचा टप्पा असतो ते फेसबुक प्रोफाईल, तुमच्याबद्दलची अधिकची माहिती. तिथं आपली कोणती माहिती अपेक्षित असते? आपलं शिक्षण काय झालं, आपला छंद कोणता आवडता आहे, आपण सध्या काम कुठं करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण अगदी आहे तशीच खरीच माहिती किंवा तंतोतंत माहिती टाकावी अशी अपेक्षा नसते, तर प्राथमिक स्वरूपाची माहिती टाकली तरी तिथं चालू शकतं. कारण विद्यार्थी मित्रांनो, हे एक समाज माध्यम आहे. इथं आवश्यक तेवढीच माहिती टाकावी असा सल्ला मी आपल्याला देईन. या फेसबुकमुळं वापरकर्त्यांना एकमेकाविषयी समजतं. माझा छंद कोणता आहे? गाणं गायला मला आवडतं, मला लिहायला आवडतं, मला वाचायला आवडतं. तर माझा छंद मी तिथं दिल्यानंतर असाच छंद असणारे लोक एकत्र येतात, वेगवेगळे ग्रुप तिथं तयार करतात आणि त्याविषयी गप्पा होतात. ही माहिती आपल्याला कोणाकोणाला दिसणं अपेक्षित आहे अशा स्वरूपाची सोय फेसबुकमध्ये केलेली आहे. तसे पर्याय सेटिंग्जमध्ये असतात आणि हे पर्याय आपण निवडू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज फेसबुक पोस्ट मोठ्या प्रमाणात वाचतो, लिहितो. फेसबुक पोस्ट हा हल्ली खूप आवडीनं वापरला जाणारा पर्याय. या पर्यायाच्या माध्यमात आपण काय काय करतो? मित्रमैत्रिणींना फोटो पाठवू शकतो, व्हिडिओज पाठवू शकतो. अनेक जण याचा वापर करून जिथं प्रवास करतात तिथं प्रवास केल्यानंतरचे त्यांच्याकडे असणारे फोटो तिथं टाकतात, व्हिडिओज टाकतात, काही विनोदी मनोरंजक फोटो पण तिथं टाकत असतात. आपल्याला जर फेसबुकमध्ये पोस्ट टाकायचे असेल तर कोणत्या स्टेप्स घ्याव्या लागतील? फेसबुक ॲप किंवा संगणकावर वेबसाईट आपण उघडल्यानंतर किंवा मोबाईलमध्ये आपण फेसबुक ॲप जे असतं ते उघडल्यानंतर क्रिएट पोस्ट असा एक पर्याय तिथं असतो. आपल्याला जर पोस्ट टाकायची असेल तर त्या पर्यायावर आपल्याला क्लिक करावं लागतं. आपल्याला जो फोटो पाठवायचा आहे, जो व्हिडिओ पाठवायचा आहे, तो कुणाकुणाला पाठवायचा आहे, तो कुणाकुणाला दिसला पाहिजे अशा स्वरूपाची सेटिंगसुद्धा फेसबुकमध्ये असते.
आणि त्यानंतर आपली ही पोस्ट पूर्ण झाल्यानंतर म्हणजे आपला एखाद्या प्रवासाविषयी लिहायचं आहे, आपला एखादा अनुभव व्यक्त करायचा आहे, तिथं आपण तो लिहिल्यानंतर त्याच्यासोबत फोटो टाकल्यानंतर किंवा एखादा व्हिडिओज आपल्याला इतरांना दिसावा असं वाटतं, ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिथं निळ्या रंगात असणाऱ्या पोस्ट या पर्यायावर आपण क्लिक करू शकतो आणि मग तुमचे मित्रमैत्रिणी जे असतात फेसबुकवर त्यांना ही पोस्ट दिसते. फेसबुकचा शोध लागल्यानंतर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वापरकर्ते वाढत गेले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज प्रत्येकाचं फेसबुक अकाउंट आहे आणि या फेसबुकमध्ये नवीन नवीन फीचर्ससुद्धा येत गेले. विद्यार्थी मित्रांनो, हे कोणते फीचर्स आहेत याची कल्पना तुम्हाला आहे का? चला आपण बघूया. आपण फेसबुकच्या माध्यमातून टेक्स्ट मेसेज पाठवू शकतो, व्हिडिओ कॉल करू शकतो, व्हॉइस कॉल करू शकतो, फोटोज किंवा व्हिडिओज पोस्ट करू शकतो. हे मी आपलं आत्ताच सांगितलं. आपल्याला आवडणारे फोटो किंवा व्हिडिओज आठवण म्हणून तिथं आपण सेव्ह करून ठेवू शकतो, साठवून ठेवू शकतो. एखादा कार्यक्रम आहे आपण घेत आहोत, त्याची आमंत्रण पत्रिका, त्याचं इन्व्हिटेशन आपण या फेसबुकवर पोस्ट करू शकतो. आपल्याला आवश्यक जर एखादं काम आवश्यक आहे, आपल्या एखादी नोकरी हवी आहे, तर आपण फेसबुकच्या माध्यमातून ती नोकरीसुद्धा शोधू शकतो. याशिवाय वेगवेगळे ग्रुप्स असतात, वेगळे वेगळे पेजेस तयार केलेले असतात, त्यांना आपण जोडले जाऊ शकतो. आपण खातं कसं उघडायचं बघितलं, आपण मित्रमैत्रिणींना आपल्याला भेटता येतं, वेगळे वेगळे पेजेस तयार करून आपल्याला इतरांना माहिती सांगते. समजा मला झाडांची आवड आहे तर मी असं एक प्रकारचं पेज तयार करते की जिथं झाडांविषयीची माहिती आहे, झाडांची लागवड कशी करावी, फुलझाडांची लागवड कशी करावी, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत समजा तर उन्हाळ्यामध्ये फुलझाडांची काळजी कशी घ्यावी, अशा प्रकारची एक मी माहिती तयार केल्यानंतर त्याचं एक पेज तयार करू शकते. मी जसं हे पेज तयार करू शकते तसंच वेगवेगळ्या पेजेसच्या माध्यमातून ही मी माहिती मिळवूसुद्धा शकते. एखादा व्यवसाय एखाद्या व्यक्तीने नव्याने सुरुवात केला तर त्या व्यवसायाची जाहिरात मोठ्या प्रमाणामध्ये ती व्यक्ती फेसबुकवर तयार करू शकते, त्याबद्दल इतरांना माहिती देऊ शकते. आपल्या डोक्यामध्ये असणाऱ्या नवीन नवीन कल्पना आपण इतरांना सांगू शकतो. फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला आपल्या आवडणाऱ्या कल्पना, आपल्याला माहीत असणाऱ्या अनेक गोष्टी इतरांपर्यंत आपल्याला पोचवता येतात. विद्यार्थी मित्रांनो, फेसबुकवर नोट्स नावाचा एक प्रकार आपल्याला लक्षात येईल, एक पर्याय आहे. आपण खूप मोठ्या पोस्ट लिहिणार असू तर नोट्स हा पर्याय वापरल्यास आपल्याला त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. हा पर्याय वापरून मोठ्या स्वरूपाची माहिती आपण इथं लिहू शकतो. मी तुम्हाला ब्लॉग लेखन करताना सांगितलं होतं की आपल्याला आवडत्या विषयावर आपण ब्लॉगमध्ये लिहू शकतो, तसाच काहीसा प्रकार या फेसबुक नोट्समध्ये आहे. मोठ्या स्वरूपाची माहिती लिहायची असेल तर आपण फेसबुक नोट्स हा पर्याय वापरू शकतो. ही नोट लिहिताना तिथं आपल्याला छायाचित्र त्याच्यामध्ये घालता येतात, अनेक वेगळे वेगळे व्हिडिओज घालता येतात, तशी सोय फेसबुकवर केलेली असते. विद्यार्थी मित्रांनो, फेसबुकचे पण फायदे बघितले, फेसबुक कसं वापरायचं बघितलं, पण याचे काही तोटे आणि दुष्परिणामसुद्धा जाणवतात. आपण समाज माध्यमांचा वापर अतिशय काळजीपूर्वक आणि साक्षरतेनं केला पाहिजे. हा शब्द मी इथं मुद्दामच वापरला, याचं कारण आपण अधिकाधिक वेळ जर समाज माध्यमांवर घालवला तर आपला वेळेचा अपव्यय होण्याची दाट शक्यता असते. या समाज माध्यमांवर अनेकदा थोडासा धार्मिक भावना दुखावणारा, समाजात तेढ निर्माण करणारा मजकूरसुद्धा येतो. असा प्रकारचा मजकूर आपण तिथल्या तिथंच त्याला न वाचणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सेटिंग्ज असतात त्या माध्यमातून तिथं निषेध नोंदवणं आवश्यक असतं. अशा प्रकारचा कोणताही मजकूर जो समाजात तेढ निर्माण करेल, समाजातल्या इतर व्यक्तींच्या भावना दुखावेल, अशा प्रकारचा जर मजकूर आला असेल तर आपण तो कोणत्याही पद्धतीनं फॉरवर्ड न करणं हे सगळ्यात शहाणपणाचं ठरतं. विद्यार्थी मित्रांनो, फेसबुक असेल, ट्विटर असेल, व्हॉट्सअप असेल, ही जी समाज माध्यम आहेत यांचा वापर आपण सकारात्मकरित्या केल्यास त्याचा आपला अधिकाधिक फायदाच आहे. पण आपण याचा काळजीपूर्वक जर उपयोग केला नाही तर मात्र आपल्या वेळेचा अपव्यय होऊ शकतो, आपल्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. सतत संगणक आणि मोबाईल वापरल्यामुळे आपल्या त्याचा डोळ्याला तोटासुद्धा होऊ शकतो. चला तर मग आपण आपल्याला आवश्यक त्या पद्धतीनंच फेसबुक या समाज माध्यमाचा उपयोग करूया. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपला आवडला असल्यास आपण लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.